नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज ब्रेड पिझ्झा कसा बनवायचा हे बघणार आहोत। झटपट आणि टेस्टी होतो, लहान मुलं पण आवडीने खाते। त्यासाठी मी अर्धा कांदा कापून घेते, त्याचे बारीक काप करून घेत आहे। अर्धा शिमला मिरची घेतली आहे, त्याचे पातळ काप करून घ्यायचे आहे। पत्ताकोबी पातळशी कापून घ्यायची आहे। तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त घेऊ शकता। आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवू। त्यात अगदी थोडं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की त्यात छोट्या चमच्याने अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर टाकून घेऊ। आता यात कापून घेतलेला अर्धा कांदा टाकू, मिक्स करून घेऊ। आता यात कापून धुवून घेतलेला पत्ताकोबी टाकू, चांगलं एकजीव करून घेऊ। आपण भाजी करतो त्या प्रकारे भाजी जास्त शिजवून घ्यायची नाही आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे, झाकून ठेवून देऊ। मध्ये मध्ये झाकण काढून ढवळत जायचं आहे, कारण आपण यात तेल कमी टाकलं आहे, खाली लागायला नको। आता भाजी थोडी मुरली आहे। आता यात कापलेली शिमला मिरची टाकू। शिमला मिरची शिजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणून हे शेवटी टाकायची आहे। त्याला चांगलं ढवळून घेऊ आणि आता झाकण लावून थोडा वेळ होऊ द्यायचा आहे। मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। भाजीला जे पाणी सुटलं आहे ते सुकलं पाहिजे। आता शिमला मिरची थोडी दाबून पाहू, शिजली की नाही बघून घेऊ। दाबली जात नाही, त्यामुळे परत झाकण लावून थोडा वेळ आणखी होऊ दे। आता शिमला मिरची शिजली आहे, गॅस बंद करू आणि हे मिश्रण काढून घेऊ। आता त्याच पॅनमध्ये ब्रेड ठेवू। ब्रेड कडक करून घ्यायचे आहेत। गॅस बारीक ठेवायचा आहे, म्हणजे ब्रेड खरपूस भाजले जाते। आता हे ब्रेड एका साईडने कडक झाले आहेत, त्याला आता पलटवून त्यावर टोमॅटो सॉस पसरवून घेऊ। त्याला सगळीकडे छान पसरवून घ्यायचं आहे टोमॅटो सॉसला। गॅस बारीकच ठेवायचा आहे। यावर आता शिजवलेल्या भाज्या टाकून घेऊ। यावर रात्रीची उरलेली भाजी पण लावू शकतो। वरून भरपूर चीज टाकल्याने आतली भाजी दिसून येत नाही आणि लहान मुलं पण या भाज्या आवडीने खातील। आता यावर आपण चीज पसरवून घेणार आहोत। चीज सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। एक तर किसून टाकू शकता किंवा बारीक त्याला बारीक बारीक तुकडे करून सुद्धा तुम्ही टाकू शकता। आता यावर झाकण ठेवू। चीज मस्त मेल्ट झाला आहे, आता याला काढून घेऊ। आता यावर तुमच्या आवडीनुसार चिली फ्लेक्स आणि ओरेगानो टाका। टमाटो सॉस पण टाकू शकता। आता याला कापून बघू। तुम्ही बघू शकता चीज मस्त मेल्ट झाला आहे। खूप छान असा ब्रेड पिझ्झा आपला तयार झालेला आहे। खायला पण अप्रतिम लागतो, सगळेच आवडीने खातील। नक्की करून बघा, कसं झालं ते सांगा। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।